परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कल्याण पश्चिम आधारवाडी येथील रौनक सिटीतील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली घरात स्वयंपाक करत असलेल्या एका महिलेच्या अंगावरील कपड्यांनी अचानक पेट घेतला यात ती भाजली असून या महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रचना अशा या आगीत भाजलेल्या महिलेचे नाव आहे कल्याण पश्चिमेमधील आधारवाडी येथील रोनक सिटीच्या बी नाईन इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील एका सजनिकत त्या राहतात त्या आपल्या पती सोबत राहत असून दोन महिन्यांपूर्वी येथे भाड्याने राहायला आल्या बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्या स्वयंपाक करत असताना त्यांच्या अंगावरील कपड्यांना अचानक आग लागली यात त्या भाजल्या गेल्या शेजारी आणि इमारतीतील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले दरम्यान या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले तब्बल दोन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे